नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत कांदापातीची भाजी. ही भाजी अगदी फटाफट तयार होते आणि चवीला तर खूपच भारी लागते. मी आज मसूर डाळ टाकून ही भाजी बनवणार आहोत. या पहिले आपण मूग डाळीची भाजी बनवली होती. ही पात जी आहे ती मी एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून अशी चिरून घेतलेली आहे बारीक, आणि त्याच खाली निघालेले आहे बारीक कांदे जे असतात ते बुडाला वेगळे करून घेतलेले आहे. आणि ही अर्धी वाटी डाळ आहे मसुरीची. ही मसुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आजची भाजी आपल्याला लाल तिखटामध्ये करायची आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई एकदम छान गरम झाली. यातच 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल इथे छानसं गरम झालेलं आहे. त्यातच 1 छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची. कारण या भाजीला मी मोहरी आणि जिरं टाकते, लसूण अजिबात टाकत नाही. कारण मसुरीच्या डाळीसोबत कांद्याची पात केली तर मग त्यामध्ये लसूण छान लागत नाही, म्हणून फक्त जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छानशी तडतडली आहे. यातच थोडीशी जिरं टाकून घ्यायचं 1 छोटा चमचा. जिरे ही छानशी तडतडली आहेत. हे आपण पातीचा कांदा जो कट करून घेतला तो कांदा त्याला तेलात टाकून परतून घ्यायचा, कारण तो भाजला जाईल तेलामध्ये एकदम छान. असा कांदा हा तेलामध्ये अगदी छान परतून झाला आहे. 1/2 मिनिट पण लागत नाही, कवळ असल्यामुळे एकदम फास्ट परतला जातो. आणि यात आता पात टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. पात तेलामध्ये अगदी छान मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि आपण जेवढी पात घेतली आहे तेलामध्ये छान कुरगळून ती कमी होते. पात अगदी छान कमी झालेली आहे तेलात परतून. आता हे पात परत ते वेळ असं थोडा वेळ परतून झालं की आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता. आणि 1/2 चमचा हळद टाकून देणार आहे. हळदीमुळे या भाजीला छानसा रंग येईल. पात आणि तिखट एकदम छान असं तेलामध्ये परतून झाले तुम्ही बघू शकता. अगदी असं जरी खायला घेतलं तरी खूप छान लागते. पातीची चटणी तयार होते. या ठिकाणी आपल्याला जी धुवून घेतलेली डाळ आहे मसुरीची, ही डाळ टाकून घ्यायची आहे. आणि डाळ पण यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. डाळ टाकून झाल्याच्यानंतर आपली सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. आता या भाजीला शिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी एकदम थोडं टाकत आपल्याला सुकी भाजी करायची आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण एकदम कमी आणि मसुरीची डाळ ही एकदम लवकर शिजते. त्यासाठी पाणी जास्त लागत नाही. तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि वाफेवरच आपल्याला बारीक जास्त शिजवून घ्यायची आहे ही डाळ. इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 2 चमचे हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच पाहिजे, जास्त बारीक नको. मीठ आणि कूट टाकल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि यावर झाकण ठेवून अगदी 5 ते 6 मिनिट ही भाजी आपल्याला छान ह्या मंद आचेवर ह्या वाफेवर शिजवून घ्यायची आहे. एकदम छान लागते ही भाजी चवीला आणि बनवण्यासाठी खूप सोपी आहे, झटपट तयार होते. तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनला किंवा डब्यासाठीही देऊ शकता. आणि चपाती, भाकरी, भात यासोबत ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि आपण बघू शकता भाजी. तुम्ही पाहू शकता की छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. यात टाकलेल्या पाण्याच्या वाफेवरची भाजी एकदम छान शिजलेली आहे. आपण एकदम जास्त ही डाळ शिजवून घेतलेली नाही आणि जास्त कच्ची पण ठेवलेली नाही, अगदी थोडीशी निबरट ठेवलेली आहे. कारण या निबरट डाळीमुळेच्या भाजीला खूप छान अशी चव येते. पहा तुम्ही किती छान दिसत आहे ही भाजी. जितकी दिसायला छान आहे तितकी ती चवीला पण खूप भारी लागते ही भाजी. तुम्हाला जर ही कांद्याच्या पातीची भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.